पुण्यातून आज उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत पुण्यात रॅली काढत आपले उमेदवारी अर्ज भरलेत। कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजप नेत्या मुक्ता टिळक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महापौर पदाची जबाबदारी असताना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या संधीचा पहिला मान महापौर मुक्ता टिळक यांना मिळालाय। कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे तिकीट मिळाले। पक्षाच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे। तर शिवसेनेचे नेते विशाल धनावडे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय। यावेळी रॅली काढून त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं आहे। भवानी माता मंदिर परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत हजारोंनी रॅलीत सहभाग घेतला। दरम्यान पुणे कॅन्टोनमेंट मधून आज काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी अर्ज दाखल केलाय। बागवेंनीही मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे। तर पुण्यात तिकडे पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी कार्यकर्त्यांसह सारसबाग येथील गणपतीचं दर्शन घेतलं। त्यानंतर रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान जनतेची कामे प्रामाणिकपणे केल्यामुळे पक्षाने मला तिसऱ्यांदा संधी दिली, त्याचवेळी माझी हॅट्रिक होईल याचा मला विश्वास आहे, असं खडकवासला मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केलाय। आज गुरुवारी हवेली तहसीलदार येथील कार्यालयात त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला आहे। पाहूयात यंदा खडकवासला मतदारसंघाची पुन्हा एकदा हॅट्रिक होणार आहे। पुन्हा एकदा शब्द मुद्दाम उच्चारतोय, कारण की तिसऱ्यांदा भीमरावअण्णा तापकीरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, अधिकृत उमेदवार झालेले आहेत। आपण थेट भीमरावअण्णा तापकीरांशी बोलूयात। अण्णा, यंदा हॅट्रिक का? भारतीय जनता पार्टी जो मला महायुतीने ज्या ठिकाणी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा मला या ठिकाणी उमेदवारी दिली, ज्यावेळेस उमेदवारी दिली त्याच वेळेस माझा या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे। त्यामुळे हॅट्रिक आपण सर्वांनी समजावी। अण्णांनी यावेळेला सांगितलंय की यंदा मी परत एकदा निवडून येणार आहे। विकासाच्या मुद्द्यावरती मी नेहमी मतदारसंघातली कामं करत आलो। विकासाच्या मुद्द्यावरतीच आत्ता जी पूर्ण इलेक्शन लढण्यात आली आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच अण्णांचा विजय होणार आहे, असं भीमरावअण्णा तापकीरांनी उल्लेख केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसलेचा आशिष तिवारी, MK न्यूज, पुणे। तर पुण्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुळीक यांनी मतदारसंघात रॅली काढत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। शिवसेना RPI शिवसंग्राम रासप या महायुतीच्या वतीनं आज उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे। येताना जनसमुदायाने, नागरिकांनी प्रचंड उत्साहामध्ये स्वागत केलंय। स्वतःहून नागरिक सोबत आलेत, अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। मागच्या 5 वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये जो विकास झालाय, लोकांची जी कामं झालेत, मला वाटतंय त्याची पावती म्हणून लोकांनी आज उत्साहात स्वागत केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीपर्यंत जनता अजून जास्त उत्सवामध्ये पुढे येईल आणि भाजपा शिवसेना RPI महायुतीला विजयी करेल। आम्ही वडगाव श्री कल्याणनगरमधनं निघालो आणि मार्गातनं आलो, ठरलेल्या मार्गानुसार विमाननगर, चंदननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, आंबेडकर सोसायटी, येरवडा हा सगळा मार्ग ठरला होता, त्या मार्गानुसार आम्ही आलो। कोणकोणते महत्वाचे विषय आहेत वडगाव शिरीसाठी जेणेकरून पायाभूत सुविधा आणखी सक्षम केल्या जातील? वडगाव शिरीमध्ये दोन महत्वाचे प्रश्न होते, एक तर ट्रॅफिकचा आणि दुसरा पाणी पुरवठ्याचा। ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण 4 ठिकाणी उड्डाणपूल मंजूर केलेत, त्याची प्रोसेस चालू आहे। एक नदीवरचा पूल मंजूर केलाय, त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मेट्रोचं काम चालू आहे आणि मला विश्वास आहे की हे कामं पूर्ण झाल्याच्यानंतर वाहतुकीचा प्रश्न 100% सुटलेला असेल। त्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण भामासखेडच्या प्रकल्पाला 185 कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून दिलेत आणि येत्या 26 जानेवारीपर्यंत तो प्रोजेक्ट पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। त्यानंतर 2.6 TMC पाणी आपल्या मतदारसंघाला भेटणार आहे, यातून पाण्याची समस्या 100% सुटणार आहे। अनेक विषय अजून देखील आपल्याला पुढे जायचंय, अनेक ठिकाणी आरोग्याच्या समस्या आहेत त्या सोडवायच्यात, अनेक ठिकाणी उद्यानं करायचीत, या समस्यांसाठी पुन्हा एकदा मी उमेदवारीच्या रिंगणामध्ये आलेलो आहे। मतदारांचा प्रतिसाद कसा? खूप चांगला प्रतिसाद आहे मतदारांचा। तर शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। यावेळी दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते। यावेळी काँग्रेसची निष्ठा आणि माझे काम यावर माझा विजय निश्चित आहे, असं बहिरट यांनी म्हटलंय। पाहूयात। मी दत्ता बहिरट,
आज काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष व मित्र पक्ष यांच्या वतीनं जो आज मी फॉर्म भरायला आलेलो आहे, असंख्य कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, मित्र परिवार आहेत, नातेवाईक आहेत आणि काँग्रेसवर प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत. आणि फॉर्म आज भरला जरी असेल तरी प्रचाराची सुरुवात आम्ही ऑलरेडी पूर्वीपासून केलेली आहे आणि काँग्रेसची निष्ठा व माझं काम याच्यावर माझा विषय विजय निश्चित आहे. शिवाजीनगर मतदारसंघ हा ऐतिहासिक मतदारसंघ आहे. याच्यामध्ये गरवारे कॉलेज येतं, मॉडर्न कॉलेज येतं, फर्ग्युसन कॉलेज येतं, ऍग्रिकल्चर कॉलेज येतं, सिव्हिल ऑफिस येतं, आपलं शिवाजीनगर कोर्ट येतं, एसीसी बोर्ड येतं, पुणे युनिव्हर्सिटी येते, ह्याच परत गोखले स्मारक येतं, याचबरोबर बालगंधर्व येतं, पुणे महानगरपालिका येते. हा ऐतिहासिक मतदारसंघ आहे आणि ऐतिहासिक मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे मलाच उलट खरं तर ह्याचा अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी जे काही केलेले काम आहे, माझी जी निष्ठा आहे, माझ्याबरोबर असणारी लोक आहे, याच्यावरनं मी नक्कीच मला एवढं चांगली खात्री आहे की विजय माझा नक्की आहे. खडकी कॅन्टोन्मेंट संदर्भात हा मतदारसंघ खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये पण येतो, तिथून आपल्याला चांगला रिस्पॉन्स आहे. खडकी मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे आणि पहिल्यापासून सगळेच म्हणजे जेवढे इच्छुक उमेदवार होते आमच्याकडे आज काँग्रेसचे, ते सगळेच सगळ्यांच्या मध्ये क्षमता होती निवडून येण्याची, सर्वजण श्रेष्ठ होते. त्याच्यामुळे आमच्यापैकी कुणालाही जरी मिळाली असती तर त्याचं आम्ही कामही केलं असतं आणि तो कुठलाही जरी व्यक्ती असं हा काँग्रेस पक्षाचा तो विजय झाला असता.